तर मराठा समाजाबाबत दबावात येऊन सरकारने काही निर्णय घेतला तर ओबीसींच्या 400 जातीही मुंबईकडे कूच करतील असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला. मराठा आंदोलनामुळे राज्यातला ओबीसी समाज संभ्रम आणि भीतीच्या वातावरणात आहे असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्याशिवाय राज्य सरकार विशेष अधिवेशन घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले. आंदोलनकर्त्यांकडनं वारंवार जे दबाव तंत्राचा वापर सरकारवरती केला जात आहे त्यामुळे आम्ही सुद्धा या ठिकाणी आज आपल्या माध्यमातून जाहीर करतो की जर सरकारने कुठल्याही दबाव तंत्राखाली येण्याचं धाडस केलं तर हा महाराष्ट्रातील 400 जातीमध्ये विभाजित असलेला 60% ओबीसी समाज कोणी काही म्हणत असले तरी आम्ही अधिकृतरित्या सांगतो की आम्ही 60% आहो. ह्या 60% ओबीसी समाज सरकारला झोपू देणार नाही आणि ज्याप्रमाणे ते मुंबईकडे त्यांनी कूच केली आम्ही सुद्धा एवढ्या मोठ्या पेक्षाने त्यांच्यापेक्षा जास्त संख्येने मुंबईकडे कूच करू, मुंबईवर आक्रमण करू आणि आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू. 54 लाख नोंदी सापडल्या आणि या 54 लाख लोकांना 2 दिवसाच्या आत सरकारने प्रमाणपत्र द्यावे. माझा आपल्या माध्यमातून सरकारला हा प्रश्न आहे की ह्या ज्या 54 लाख नोंदी सापडल्या म्हणतात या 54 लाख नोंदींचं टॅब्युलेशन करून, कारण 13 कागदपत्रामध्ये ह्या नोंदी सापडलेल्या आहेत म्हणून एक्झॅक्ट नोंदी किती सापडल्या आणि त्या एक्झॅक्ट नोंदीपैकी ऑलरेडी किती लोकांनी प्रमाणपत्र घेतलेलं आहे हा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.